आई गं असं नकळत म्हणतच चुलीपुढची राख भरून लक्ष्मी कशीबशी उठली. सकाळी उठल्यापासून तो आता दुपारची जेवणं होऊन जाईपर्यंत तिच्या हाताला कसला तो दम नव्हता. केरवारा, धुणं पाणी, दळण, स्वयंपाक, मुलांच्या आंघोळी, निवडणं टिपणं वगैरे सारं घरातलं काम लक्ष्मीच्याच गळ्यात असल्यामुळं दुपारच्या वेळी ती अगदी थकून जाणं स्वाभाविक होतं. तशातच तिचे दिवस भरत आल्यामुळं तिला तो थकवा आज विशेष जाणवत होता. त्यामुळं चटकन न्हाणीवर जाऊन राखेनं भरलेला हात धुवायचा म्हणजे देखील लक्ष्मीच्या जीवावर आलं. अखेर गडबडीनं कसाबसा हात धुवून ती माझघरात आली आणि तिथं असलेल्या दाण्याच्या पोत्या शेजारी एक घोंगडं टाकून हळूच आडवी झाली. पोटात वाढत असलेल्या बाळाच्या ओझ्यानं आणि त्याबरोबरच यातून आपली सुटका कशी होईल या काळजीनं लक्ष्मीला एवढं दमल्यासारखं वाटत होतं की एरवी 24 तास काम केलं तरी न थकणारी लक्ष्मी आता पडल्या पडल्याच आपला हात सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उचलू शकत नव्हती. त्यामुळं तिथं पडल्या पडल्याच अंगावरच्या पातळाचा पदर आपल्या तोंडावर ओढून घेत ती किंचित उजव्या कुशीवर वळली आणि तिनं आपले डोळे मिटून घेतले. तसं पाहिलं तर लक्ष्मी अंगापेरानं चांगली दणकट होती. लहानपणापासून तिला कामाची सवय असल्यानं तिचे हातपाय चांगले कणखर बनले होते. सुंदर शरीरयष्टी असलेली लक्ष्मी वर्णानंही चांगली गोरीपान असल्यामुळं चार बायकात सहज उठून दिसायची. तिच्या अंगाखांद्यावर फारसे दागिने नसले तरी गळ्यात रुळणारी सोन्याची बोरमाळ, काचेच्या मण्याच्या काळ्या पोतीत ओवलेलं मंगळसूत्र, हातातल्या काचेच्या 4-5 बांगड्या, चालताना छिन छिन वाजणारी पायातली जोडवी, कानातली सोन्याची फुलं, डाव्या हातात असलेली बदाम कोरलेली अंगठी, पावली एवढं कपाळावरचं कुंकू, अंगात धारवाडी खणाची चोळी आणि अंगावर लुगडं नाही तर पातळ अशा तिच्या नेहमीच्या थाटात ती एखाद्या झाकल्या माणकासारखीच कुणाच्याही डोळ्यात भरत असे. लांब सडक काळ्याभोर केसांच्या आंबाड्यावर लक्ष्मीनं आपल्या लुगड्याचा पदर घेतला की ती फार शोभून दिसायची. नऊवारी पातळ कासोटा न घालताच ती पायघोळ नेसून डोक्यावर पदर घेऊन घरातून वावरू लागली की तिची आई तिला नेहमी म्हणे, माझी लक्ष्मी म्हणजे एखाद्या राजाची राणीच ग बाई. तिनं तसं म्हटलेलं ऐकलं की लक्ष्मी प्रेमानं तिच्याकडे पाहत बोलून जाई, जा बाई हे ग काय आई. पण आज तिचा हा नेहमीचा खेळकरपणा कुठं दडून बसला होता कोण जाणे. कसल्या तरी काळजीनं काळवंडून जावा तसा तिचा चेहरा दिसत होता. घोंगड्यावर अंग टाकताच लक्ष्मीला खूप झोप येईल तर बरं असं मनापासून वाटत होतं, कारण गेल्या कित्येक दिवसात तिला म्हणावी तशी विश्रांती मिळालीच नव्हती. झोप यावी म्हणून लक्ष्मीनं खूप प्रयत्न केला पण काही केल्या तिला झोप येईना. त्यामुळं तोंडावर असलेल्या पदराआडूनच तिनं सहज समोर असलेल्या खिडकीकडे पाहिलं. का कोण जाणे, पण तसं पाहता क्षणी तिला एकाएकी खूप हुशारी वाटली असावी. एवढंच नव्हे तर त्यावेळच्या तिच्या त्या पदराआडून पाहण्यामुळं एवढा वेळ आलेला तिचा सारा आळस, सारा थकवा, सारी निराशा, काळजी कुठल्या कुठं पळून गेली एवढा तिला आनंद झाला. त्या आनंदाच्या भरातच तिनं आपल्या तोंडावरचा पदर थोडा बाजूला केला आणि लगेच पुन्हा पांघरलाही. लहानपणच्या एका गोड आठवणीनं लक्ष्मीच्या खेळकरपणाला जाग आली होती. त्यामुळं त्यावेळी आपलं मोठेपण विसरून लहान पोरासारखं धावत जाऊन खेळत सुटावं असं तिला वाटल्याशिवाय राहिलं नाही. पण तिनं तसा वागायचा कितीही प्रयत्न केला असता तरी अशा अवघडलेल्या स्थितीत तिला ते शक्य नव्हतं. हे ध्यानात येताच लक्ष्मीनं नकळतच आपल्या आईला हाक मारली, आई. पण आपल्यापासून कित्येक मैल दूर असलेल्या आपल्या आईला आपली हाक ऐकू जाणार नाही हे जेव्हा तिला पटलं तेव्हा आपल्या या वेडेपणाला मोकळ्या मनानं हसून ती स्वतःशीच पुटपुटली, आई ग तुझ्या मांडीवर मी झोपले आणि मग तिथूनच तुझ्या पदराआडून असं पाहिलं की किती मजा वाटायची नाही ग. असं म्हणताना लक्ष्मीच्या डोळ्यात आसवं तरारत होती आणि ओठांवर हसू फुटत होतं. बाळपणीच्या त्या रम्य आठवणीचा आस्वाद आपल्या आईच्या मांडीवर निजून आज देखील तिला घ्यावासा वाटत होता. क्षणभर आई आत्ताच्या आत्ता आपल्याजवळ असावी असा तिला विलक्षण मोह झाला. पण दुसऱ्याच क्षणी तसं घडणं अशक्य असल्याचं कळताच थोड्या वेळापूर्वी तिच्या तोंडावर चमकणारी आनंदाची छटा आता कुठल्या कुठं पार मावळून गेली. अस्वस्थ मनानंच लक्ष्मी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर अशी थोडीशी वळली.
तसं वळताना जेव्हा तिचा उजवा हात तिच्या पोटाला थोडा जोरानच लागला तेव्हा तिला कसंच वाटलं। स्वतःच्या आयुष्याशी एकसारखं आजवर झगडावं लागल्यानं आपोआप बनत गेलेल्या तिच्या बंडखोर वृत्तीला एकाएकी आपली असलेली असहायता जाणवल्याविना राहिली नाही। धकाधकीच्या शेकडो मामल्यांना धीमेपणानं तोंड देत परिस्थितीवर विजय मिळवू पाहणारी लक्ष्मी आपल्या पोटात वाढत असलेल्या बाळाच्या जाणीवेनं आनंदित होण्याऐवजी व्यथितच झाली। आपल्या जीवनातील दुःखाची झळ या बाळाला देखील सोसावी लागेल या विचारानं तिचा जीव अगदी कासावीस होऊन गेला। लक्ष्मीच्या जीवाची अशी धांदल उडणं अगदी स्वाभाविक असंच होतं, कारण विधात्यानं तिची लग्नगाठ ज्यांच्याशी बांधली होती त्या तिच्या बाबूरावांबद्दल अलीकडे तिला मनस्वी संताप आला होता। आपल्या जवळच्या साऱ्या संपत्तीची, घरादाराची, पैशा अडक्याची आणि बायकोसह स्वतःच्या मुलाबाळांचीही धुळदाण उडवू पाहणारा हा तिचा नवरा असून नसून तिला सारखाच वाटत होता। दररोज पदोपदी बाबूरावांशी घरात होणारा झगडा, त्यातून सुटका करून घेण्यासाठी तिला जीवापाड घ्यावे लागणारे श्रम, त्याबद्दल मिळणारा विलक्षण मोबदला, मुलाबाळांचे होणारे हाल आणि त्यामुळं तिच्या मनाला होणाऱ्या यातना, या साऱ्या विचारानं लक्ष्मीचं डोकं अगदी सुन्न झालं। त्यावेळी आपल्या भोवतालच्या साऱ्या जगाचा तिला वीट आला। तिच्या मनात तिनं ठरवलेल्या विविध आशांभोवती निराशेचं दाट धुकं पसरू लागलं। भर दुपारी तिच्या डोळ्यांसमोर चांदण्या लकाकू लागल्या। तिची कर्तव्य बुद्धी देखील ग्लानीच्या झोपडीत गुरफटून गेली। एवढ्यात आपल्या लेकीच्या कसल्या तरी गुणगुणण्याचा आवाज कानावर आल्यानं लक्ष्मी आपल्या विचारतंद्रीतून खाडकन जागी झाली। घरासमोरच्या सारवून स्वच्छ केलेल्या अंगणात आंब्याच्या घुमटाकार सावलीत लक्ष्मीची धाकटी मुलगी सखू एक एक सागरगोटा आभाळात उंच उडवीत गात होती। आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे। दुःखाची फारशी झळ न लागलेला सखूचा चिमणा जीव मोठ्या आनंदानं सागरगोटे गमतीनं झेलत खेळत होता। सखूच्या गाण्याची गोड लकेर कानावर येताच आपले आळसावलेले डोळे चोळीत लक्ष्मी हळूच अंगणात आली। आपली मुलं अशी आनंदानं खेळत असलेली दिसली की लक्ष्मीला तेवढ्या वेळेपुरता तरी आपल्या दुःखाचा विसर पडे। आजही सखूला बघून तिला तसंच वाटलं, पण तिचं ते वाटणं फार वेळ तिला समाधान देऊ शकलं नाही। सखू गात होती, त्या गाण्यातील आशय ध्यानात येण्याइतपत लक्ष्मी शिकलेली असल्यामुळं त्या गाण्याप्रमाणेच आपला संसार देखील आनंदात असावा असं तिला वाटलं। उभ्या उभ्याच लक्ष्मी जवळच्या दरवाजाच्या दाराला टेकली, तेवढ्यात कर्र असा आवाज झाला। खेळता खेळता सखूच्या कानावर तो आवाज गेल्यानं गाणं थांबवून व हातातला सागरगोटा तसाच खाली टाकून तिनं वळून दाराकडे पाहिलं। दोन मजली असलेल्या आपल्या मोठ्या घरासमोर उभी असलेली आपली आई दिसता सखूला वाटलं की आपणाला बोलवायलाच आली असावी, आणि म्हणून सागरगोट्याचा डाव मोडून ती धावत लक्ष्मीजवळ गेली आणि तिला बिलकुण म्हणाली, मला बोलावीत होतीस होय। लक्ष्मी सखूला काही बोलणार इतक्यात तिचा मुलगा गोविंदा पळत पळत तिथं येत सखूला उद्देशून म्हणाला, सखू चल चल लवकर, ती बघ सारी पोरं जमली, खेळूया काठीचा खेळ, पळ। आणि तो आला तसाच लक्ष्मीकडे हसून पाहत माघारीही पळाला। किती केलं तरी सखू लहानच होती, खेळाचा मोह तिला एवढा अनावर झाला की आईचं आपल्याकडे काही काम असेल याचं भान विसरून ती, मी पण जाते ग खेळायला, असं म्हणत गोविंदाच्या मागोमाग दौडत गेली। अंगणात असलेल्या एका मोठ्या मोकळ्या जागेत गोविंदानं जमलेल्या मुलांना ओळीनं उभं केलं। त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या हातात दोन्ही टोकांना घोंगूर बांधलेली त्याची छोटीशी काठी होती। गोविंदानं कसला तरी जोराचा हुकूम सोडून आपापली काठी नीट आडवी धरा असं प्रत्येकाला सांगितलं, आणि मुलांनी तसं केल्यावर त्यानं आपल्या चड्डीच्या खिशात ठेवलेली लहानशी बासरी काढून तोंडाला लावीत तिच्यावर आपली बोटं ठेवली। क्षणार्धात बासरीतून बाहेर पडणाऱ्या छान गाण्याच्या तालावर मुलांची कवायत सुरू झाली। बासरीवर ठेवलेल्या आपल्या बोटांची कौशल्यपूर्ण हालचाल करीत गोविंदा आपलं सुंदर गाणं वाजवू लागला, आणि त्या नादात मुलांची मनं तल्लीन होऊन गोविंदा डोळ्यांनी खून करीत तशी त्यांची शरीरही नाचू लागली। दरवाजाला रेलून उभी असलेली लक्ष्मी गोविंदाच्या या बालसेनेकडे कौतुकाने पाहत होती। गोविंदाचं हे कौतुक बघून तिच्या अंगावर मुठभर मांस चढलं। समाधानानं, दुष्टभिष्ट होईल बाई माझ्या बाळाला,
असं म्हणत कौतुकानं पुन्हा पुन्हा वळून मागं पाहत ती घरात निघून गेली. खेळून आल्याबरोबर मुलांना काहीतरी खायला द्यायला हवं म्हणून लक्ष्मीनं चुलीतल्या राखेत दडलेल्या विस्तवाला फुंकर घालून चूल पेटवली. चुलीत घातलेल्या काटक्या नीट आत सारून जवळच असलेल्या फडताळातला एक पत्र्याचा डबा तिनं बाहेर काढला आणि त्यातले शेंगदाणे सुपात ओतून घेतले. पेटलेल्या चुलीवर तवा ठेवून सुपातले दाणे निवडून घेऊन तिनं तवा तापताच ते तव्यात ओतले. दाणे चांगले भाजत आल्यावर त्यावर थोडंसं मिठाचं पाणीही शिंपडून तिनं त्या दाण्याला विशेष चव आणली. भाजलेले शेंगदाणे लक्ष्मी पुन्हा सुपात काढून घेत होती. एवढ्यात खेळ संपवून सखू आणि गोविंदा धावत धावत आई खायला दे असं करीत तिथं आली. लक्ष्मीनं किती छान खेळता रे तुम्ही असं म्हणून मुलांना शाबासकी देत त्यांच्या हातावर मुठभूडभर शेंगदाणे ठेवले तेव्हा गोविंदा थोडा खट्टू होऊनच म्हणाला, हे ग काय आई, आम्ही नाही जा अशानं, शेंगदाणेच कसे ग देतेस जेव्हा तेव्हा, कधीतरी चांगलं चांगलं द्यायचं होतंस, दुसऱ्या मुलांचं बघा नाही तर. आणि तो तिथून उठून जाऊ लागला. गोविंदाचा हट्ट काही वावगा नव्हता हे ओळखूनच लक्ष्मीनं त्याच्या हाताला धरून त्याला खाली बसवलं आणि प्रेमानं त्याच्या पाठीवरून हात फिरवीत ती भारावलेल्या मनानंच म्हणाली, उद्या देईन दुसरं काहीतरी चांगलं, मग तर झालं. त्यावर एकदम हसून आणि आईच्या जवळचे शेंगदाणे घेऊन तोंडात टाकीत गोविंदा तिला बजावीत म्हणाला, बघ नाहीतर म्हणशील. आणि त्यानं समाधानानं तो खाऊ गट्टही केला. तेव्हा कौतुकानं त्याला जवळ घेत लक्ष्मी म्हणाली, किती शहाणा आहे माझा बाळ. तर असं म्हणून डोळे मिचकावीत जेव्हा गोविंदा खेळायला म्हणून पुन्हा बाहेर निघून गेला तेव्हा चुलीपासून लक्ष्मीला थोडं दूर ओढून नेत सखू म्हणाली, आई तुझ्या मांडीवर निजू का ग मी जरा. फार दिवसांनी सखूनं अशी इच्छा दर्शवल्यामुळं लक्ष्मीनं तिला जवळ घेतलं आणि तोंडावर आलेल्या तिच्या केसांच्या अवखळ बटा मागे सारीत तिला कुरवाळलंही. त्यामुळं आईच्या कुशीत शिरलेल्या सखूला कितीतरी आनंद झाला. असा हा आनंद आपणाला खूप वेळ मिळावा म्हणून ती लक्ष्मीला म्हणाली सुद्धा, थोडा वेळ इथून उठवू नको हा. छे ग, नीच तू आपली खुशाल असं म्हणत लक्ष्मीनं सखूला आणखीनच जवळ ओढून घेतली. लक्ष्मीच्या पोटाला बिलगून शांत पडलेल्या सखूच्या कानावर आईच्या पोटातून कसला तरी टिक टिक असा आवाज आला. तिला त्यात भारी गंमत वाटली म्हणून तिनं पुन्हा पुन्हा कान देऊन तो आवाज ऐकला. शाळेतल्या बाई गाण्याला ठेका धरतात तसा तो आवाज ठेक्यावर पडत असलेला ऐकून तर तिला विलक्षण नवल वाटलं. लक्ष्मीच्या लुगड्यात पोटाजवळ चाचपून आणि तिच्या कुशीत लपवलेलं आपलं तोंड बाहेर काढून सखू गडबडीनं म्हणाली, अगाई तुझ्या पोटात घड्याळासारखं काय ग टिकटिक करतंय. आणि ती चटकन तिथून किंचित दूर गेली. सखूच्या या बोलण्यानं लक्ष्मीला भयंकर आश्चर्य वाटून ती तिला म्हणाली, हे ग काय भलतंस सखू, पोटात कुठं घड्याळासारखं वाजतं वाटतं, आता एक वेळ तू आपल्या काळजाबद्दल तसं म्हणालीस तर. आणि त्यापुढं अचानक काहीतरी आठवल्यानं तिनं आपली जीभ चावून एकाएकी लाजून चूर झालेली लक्ष्मी सार काही लक्षात येता सखूच्या पाठीवर चापट मारीत म्हणाली, चल चावट कुठली. आपल्याशी खरं काय ते न बोलता आई गालातल्या गालात हसतेच तेवढं बघून सखू रागानं गाल फुगवून म्हणाली, ते काय वाचलंय ते सांग नाहीतर. तेव्हा तर लक्ष्मीला कमालीचं हसू आलं. त्यामुळं जास्त न बोलता जेव्हा सखू तिच्या अंगाला झोंबू लागली तेव्हा तिला पटलं की सखूला खरं सांगितल्याशिवाय भागायचं नाही म्हणून तिला जवळ घेऊन लक्ष्मीनं हळूच तिच्या कानात सांगितलं, माझ्या पोटात की नाही बाळ आहे बाळ. त्यावर तिला बाजूला ढकलीत सखू म्हणाली, ते ठाऊक आहे मला पण ते टिकटिक काय वाचत आहे ते सांग अगोदर. तेव्हा सखूशिवाय कुणालाही ऐकू जाणार नाही एवढ्या आवाजात लक्ष्मी हसून म्हणाली, अगं ते बाळ की नाही तू माझ्या अंगावर पडलेली बघून गमतीनं टाळ्या वाजवते समजलं. रुधिराभिसरणाची कल्पना 6-7 वर्षाच्या छोट्या सखूला समजणार नाही म्हणून लक्ष्मीनं मारलेली ही थाप सखूला खरी वाटली. मग आईच्या पोटातल्या बाळाला आपला त्रास होऊ नये म्हणून आणि आपल्याला खेळायला नवं बाळ मिळणार या आनंदानं ती लक्ष्मीपासून थोडी दूर होत म्हणाली, खरं ना ग पण ही आई. त्यावर कौतुकानं सखूकडे पाहत ओठावर आलेलं हसू दाबीत लक्ष्मी म्हणाली, हो तर आणि बरं का सखू, ते बाळ तुला काय म्हणणार ठाऊक आहे. काय ग, मोठ्या कुतूहलानं सखूनं असं विचारताच लक्ष्मीनं सांगून टाकलं, सांगू ते की नाही तुला अक्का नाहीतर ताई म्हणेल ग,
आहे बुवा एका माणसाचा थाट, हं? आपल्याला आई म्हणते त्यावरून हे नवबाळ अक्का नाही तर ताई म्हणणार या कल्पनेनं आनंदानं गोंधळून जाऊन सखू आपली इच्छा आईला सांगावी म्हणून म्हणाली, आई ग, नुसतं अक्का नाही तर नुसतं ताई नको जा, त्या बाळानं की नाही एकदम अक्काताई म्हटलेलंच आवडेल मला. आणि खदखदून हसत ती स्वतःभोवतीच गिरक्या घेऊ लागली. तेव्हा लक्ष्मी तिला काहीतरी बोलणार तो सखूच एकदम गंभीर होऊन पुन्हा म्हणाली, पण काय ग आई, बाबांना नाही दाखवायचं हे बाळ, नाहीतर माझ्यासारखंच त्याला पण ते मारतील. नको बाई तसं व्हायला. आई, नाही ना ग दाखवणार. सखूच्या या शंकेनं काही वेळ शांत होऊन समाधानात असणाऱ्या लक्ष्मीच्या मनात एकदम तुफान वादळ निर्माण झालं. तिच्या जीवाची कालवाकालव होऊन बाबूरावांच्या नुसत्या आठवणीनं देखील सरदिशी काटा आला तिच्या अंगावर. अस्वस्थतेमुळं जाणारा आपला तोल सावरी चिमुकल्या सखूला जवळ घेऊन ती फक्त एवढंच म्हणाली, त्याची नको काळजी, तुझा आपली खेळायला.